स्वराज्य स्थापना या पाठामधील वीर माता जिजाऊ या घटकातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरित्रा संदर्भात मी तुम्हाला काही माहिती सांगणार। मित्रांनो, राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 शिंदखेड राजाच्या लखोजी जाधव यांच्या घरात झाला। शिंदखेड राजा म्हणजे आजचं बुलढाणा जिल्ह्यात आणि ते विदर्भात येतं। वेरूळचे मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला आणि जिजाऊ या वेरूळच्या सासरवासिनी झाल्या। म्हणजेच वेरूळ आज औरंगाबाद जिल्ह्यात येतं आणि मराठवाड्याच्या विभागात येतं। 12 वर्षाच्या छत्रपती शिवाजी राजांना घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यात आल्या। ती शहाजी राजांच्या जागीरदारीवर आणि त्याच पुण्यामध्ये रोडेश्वरावर स्वराज्याची शपथ घेऊन हे स्वराज्याची स्थापनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवरायांनी घडवून आणली। ते पुणे आज पश्चिम महाराष्ट्रात येतं आणि 6 जून 1674 रायगडावर 32 मणांचं सोन्याचं सिंहासन स्थापन करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापिलं। त्याच रायगडाच्या पायथ्याशी 17 जून 1674 जिजामातांचा देहांत झाला। तो रायगड, तो पाचाड आज कोकणात येतो। बालमित्रांनो, याचा अर्थ असा की 400 वर्षापूर्वी राष्ट्रमाता जिजाऊंनी आपलं कर्तृत्व आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सगळ्या विभागात जिजाऊंचं कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला होता। एवढंच नाही मित्रांनो, बाल छत्रपती शिवाजी राजांचं वय जेव्हा 6 वर्ष होतं तेव्हा राष्ट्रमाता जिजाऊ त्यांना बंगळूरला घेऊन गेले, जिथं शहाजी राजांची जागीरदारी होती। ते बंगळूर आज कर्नाटकात येतं। बालमित्रांनो, जिजाऊंचं चरित्राचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येईल की जिजाऊंनी 400 वर्षापूर्वीसुद्धा छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडवण्यासाठी, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा उमटवला। अशा ह्या जिजाऊंना या पाठाच्या निमित्तानं आपण सगळेजण वंदन करूया। धन्यवाद।